फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वा राधम वा, अजूनही किती छान नाचते साधू. काय रे बाबा, वय झालं बघ आता, पोरीसनी दाखवायचं म्हणून नाचले. राधम, आमच्या वयात असताना काय नाचत असशील का तू? अगं नाच माझ्या घरातच, आई जोगती. जोगो मागायला आई संघ जायची, तोंडक्याच्या तालावर नाचायचे, तेव्हा लहानपणापासून अंगाला वळण लागलं बघ नाचायचं. म्हणजे तू कोणाकडंच नाच शिकली नाहीस? आता आई, अगं जोगती म्या, मला कशा पाहिजे शिकायचं नाच? मग झोपती नसून तू तमाशात कशी आलीस राधम्मा? ते माझ्या जन्माचं रामायण आहे बघ, सांगेन कवा तरी. राधम्मा, पण काहीतरी झालं असेल ना? अगं झोपतीच्या जन्माला एक भोग असतात वय, येईल त्या भोगाला भोगावेच लागतात. कधी येळ आली ना की समजा सांगेन बघ तुला. म्हणजे तमाशात आल्यावर तू नाच शिकलीस? अगं जोगवा मागायचे ना तेव्हा माझा गळा बरा होता. जोगवा मागत गाणी गायची ना, मग तमाशात आले, लावण्या गायला लागले, लोकांची फरमाईश वाढली, नाचायला पाहिजे म्हणून म्हणायला लागले. मग भाऊंनी मला नाच बी शिकवला. हा भाऊ कोण ग? अगं माझा गुरु, त्यानंच मला तमाशात आणलं. त्याच्या जीवावर मी बैठका केल्या आणि त्यानंच मला नाच बी शिकवला. भाऊ मास्तर म्हणजे भाऊ चांदे तमाशातला ना? अगं वय वय, तो असतो माझा गुरु. 8-8 तास मला नाचवायचा, उभं अंग वल हुस तर नाचवायचं आहे बघ. हे उपकार आहेत त्याचं माझ्यावर. भाऊ मास्तर नाचा आहे? अगं तो पेटी मास्तर, ढोलकीवाला आणि नाचणारीला सोबतीला घेऊन मला नाच शिकवला. भाऊ माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याचं सोनं केलं बघ. नाहीतर उधळलेल्या भंडाऱ्यावाने माझं आयुष्य कुठच्या कुठे उधळत गेलं असतं. राधमा, ए राधमा, ऐका करा. अरे भाऊ, ये ये. आलो आलो आलो. अगं कशी आहेस तू? बरी आहे बरी आहे. वय वय नव का? 100 वर्ष आयुष्य. अगं एवढं कशाला? आता नाव काढल्यानं तू आलास. आता इथंच बसणार होय, चहा पाण्याचं बघा की भाऊच. अरे बाबर, तू इथं काय करतोस? ओ भाऊ, वाजवायला आलो इकडे मी, तेवढाच हात साफ होईल माझा. राधवा, पोरीच्या नाचाची तयारी करून घेत होती. होय, दोन पोरी आहेत जवळ, त्यांना नाच गाणी यायला ना ग म्हणून शिकवित होते. अग गाता गाळा, नाचता पाय रियाजीत पाहिजे. अगदी बरोबर. बघ ब्रात कशी काय आठवण केलीस? आठवण नेहमीच होती ग, पण वेळ मिळाला पाहिजे नाही. बाहेर गावचे खेळ करता करता नाकात नऊ येतात, आणखीन इकडचा खेळ मिळाला म्हणजे झोपण्यात येळ जातो. मग आज येळ काढून कसं काय आलास? अगं राजमा, कामच घेऊन आलोय तुझ्याकड. हे पोरगा श्रीधर, चांगल्या लावण्या लिहितो आणि वक फार्मास लिहितो बघ. हा, याला तमाशात काम पाहिजे म्हणून तो माझ्याकडे आला होता. आता याच काय करायचं? तेव्हा मी आलो तुझ्याकडे घेऊन. काय रे पोरा, तमाशापाई मुंबईला आलास होय तू? हो मावशी. खर तर तू चांगल्या घरातला दिसतोयस की? मावशी, मला तमाशाचाच वेड आहे, लावण्यांनी झपाटलोय मी, वगाने वेडावलोय. पोरा, अरे तमाशाचा नाद लई वाईट बघ. तमाशाचं याड लागलेला माणूस घरादारातून माणसातून उठतो. अरे दारूच्या नशासारखी नशा ती, मेल्याशिवाय संगत सुटत नाही बघ. तमाशा करणाऱ्याच्या जन्माचाच तमाशा होतो बघ. ते काही मला माहित नाही मावशी, तमाशाशिवाय मी जगूच शकत नाही. राधम्मा, कलेच्या नादानं खोळावलेला प्रत्येक कलावंत असाच म्हणतो बघ. राधम्मा, आपण असं करूया का, आता झालाय माझ्या खेळाचा टाईम, तेव्हा याच्या लावण्या याचा वग आपण उद्या ऐकू, कसं? बर, मग आता येऊ का मी? हर पर चहा तर घेऊन जा. अगं चहा राहू दे, उद्या बघू की आता चहाचं. येतो. Thank you.
चल उठ, दोन गज खाऊन घे. चल. नको बाबा, भूक मेली आहे माझी, कशाखाली घास नाही उतरायचं. अगं असं काय करतेस? तुझ्या उपाशी राहण्यानं का श्रीधर घरला परत येणार आहे? अरे माझं सोन्यासारखं लेकरू घर सोडून गेलं आणि माझ्या घशाखाली घास उतरलोय. ते काय नाही, तू उठ, दोन घास खाऊन घे. चल. काय रे, सकाळ धरण तू गेला होतास? काय पत्त्या लागला पोराचा? कुठं गेलाय? कुणाकडे गेलाय तो? त्याच्या मित्राकडे चौकशी केली मी, तेव्हा कुठं माग लागला. मग काय म्हणलं ते? कुठं आहे तो? नाही, त्याच्या मित्राला पण नीट काय माहित नाही, पर तो मुंबईला जाणार असं म्हणला होता. काय वय आई? आई मला वाटत श्रीधर मुंबईलाच गेला. नजर हरणीची डौल मोरणीचा, नजर हरणीची डौल मोरणी. श्रीधर भाऊ चा. धन्यवाद. नजर हरणीची डौल मोरणीचा, चालित गजगामिनी गजगामिनी, दिसे चांदणी ठसलिया मनी. गग 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 गो. कसा झाला खेळ? झकास. अरे श्रीधर झोपला नाहीस अजून? नाही हो, झोपच येत नव्हती. पर जेवलास का? हो जेवलो ना मगाशीच, राईस प्लेट. इतका वेळ काय करत होतास? लावणी लिहित होतो. लावणीचा मुखडा आणि अंतरा लिहिलाय, ऐकता का? आता नव, तू झोप, उद्या ऐक. आपल्याला उद्या राधामाकडे जायचं आहे. हो लक्षात ठेव, विसरू नकोस. हो हा लिव. हो एवढं संपवतो आणि मग झोपतो. चालेल. असलिया मने, नजर हरणीची डोल मोरणीचा, चालित गजगामिनी दिसे चांदणी. काय झालं गे? जकास पक्कड वागली ना बघ पोराना. चांगलाच लिहिला पण लावणी बेफक्कड लिहिल्यात बरं का? हा एकदा लावणी ऐकली तिके मनात गोळत राहील, आणखीन वाटावर खेळत राहील. खरंय बाबा खरंय. अरे अशी लिहिणारी पोरं तर आहेत कुठल्या पडत? खरं सांगू, ह्याचा वग ऐकल्या नव लोक हसून हसून लोटपोट होत द्याल बघ. आपल्या पोरीत किती हसत होत्या, काय ग म्हणते? राधम्मा वग लई भारी आहे, अगदी रचणाऱ्यासारखा. होय रे श्रीधर, चांगल्या घरातलं दिसतोस. तमाशा पायी मावशी, मला तमाशात खूप नावलौकिक कमवायचंय, खूप मोठं व्हायचंय मला. मी तमाशात आलो नाही तर माझे वग माझ्या लावण्या जळून खाक होते आणि मीही खंगून जाईन. राधम्मा, पोराच्या डोक्यात तमाशाचं नुसतं आंधळं येत नाही. अग डोळं उघडं ठेवून खोड्यासारखा वागतोय. अग नुसतं ये म्हणल्याबरोबर घरदार सोडून कोण महिला येत वय? वय वय शिरधरची तळमळ समजते म्या. अग तू याची लावणी ऐक आणि ठरीव. ह्यो काय तमाशात काहीतरी करील का? याच्यात काही हुनर आहे का? श्रीधर ऐकीव लावणी. हो
हाँ ऐका, नजर हरणीची वा डौल मोरणीचा, नजर हरणीची डौल मोरणीचा चालीत गजगामिनी, नजर हरणीची डौल मोरणीचा चालीत गजगामिनी। इकडा काय लिहले आज, नजर हरणीची डौल मोरणीचा चालीत गजगामिनी। वा आहा, मी समसमती शुक्राची चांदणी, मुकडा माझा चांदोबाचा तुकडा, मुखडा माझा चांदोबाचा तुकडा, बोल माझा जबानी साखर खाडा, बघुनी माझा बांधा। हाय 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 हाय, काय तुझ्या डोळ्याला वाटले रे, बघुनी माझा बांधा, कैकाना झाली मदन बाधा, घायाळ होऊन लागली धुरणीला, अहो मी चमचमती शुक्राची चांदणी। वा वा वा, एवढीच बांधली लावणी। वा वा, काय लावणी लिहिली, मस्तच। ही लावणी जर का कोणी गायली नव तर मस्तनेच गाते असं वाटेल बघ। बरं भाऊ, यो पोरगा मुंबईत आलाय खरा, अरे ह्याचा काय ठाव ठिकाणा सोय आहे की नाही? अग तमाशा पायी घरदार सोडून आलाय तो, हे तर मुंबईत कोणच नाही याच। काल मुक्कामाला तुझ्या संग होत ना? वय मग असं कर, सध्या तुझ्या सोबतीलाच राहू दे, कृष्णा येईल ना गावाकडनं की त्याच्या संग बोलून काय ते ठरवू। जमल ना, हे बघ माझ्या खेळाचा वक्त झाला, मी निघतो आता। बर बर, कृष्णा आला की निरोप धाडते मी। येतो नगस काय म्हणते, कस काय? चला आई तुम्ही पण ना। भारी आहे पोरगा एकदम, नाव कमवणार बघ। छान आहे ना झा भाऊ। राधम्मा मावशी म्हणाली तो कृष्णा कोण हो? कृष्णा राधम्माचा पोरगा। असं कस? पण राधम्मा मावशी तर जोगतीण आहे ना। अरे जोगती नसती, मग कृष्णा मुलगा कसा? आमच्याकडे तर जोगतीणीचं लग्न देवाशी लागतं। अरे बाबा, ते समज खरं आहे आणि हे बी खरं आहे, कृष्णा राधम्माच्या पोटी जन्माला आलेलं पोरगण हो। मग अरे ती राधम्माची लय लांब लचक कथा आहे, काय सांगू तुला, लय लांब लचक कथा आहे। ती जोगती, ती आली तमाशात, आली तमाशात बैठका करायची, लय नाव कमावलं, पैसा कमवला, पर देवाचं देव पण सोडलं नाही तिनं। सौंदतीच्या जत्राला जायची देवीचं जग घेऊन डोईवर। हा एकदा सौंदतीच्या जत्राला गेली आणि देवळाबाहेर एक लहान पोरग रडत होत, लय रडत होत, तिला लय कळवळा आला, तिनं त्याला जवळ घेतला आणि इकडं तिकडं बघितलं, अरे कोणाचं पोरगा आहे, कोणाचं पोरगा आहे, चौकशी केली, कोणीच पुढं आलं नाही। आणि मग काय, त्या पोराला तिनं आपल्याकडे नेलं। पण कुणाचं तरी पोर राधम्मा सांभाळते, कोणी काही विचारलं नाही तिला? अरे विचारणार कोण नात्याचं गोत्याचं, कोण आहे तिला? तिच्या गाण्यावर एक शेट खू झाला होता, तो हवो नवो ते तिचा बघायचा। राधम्मानं कृष्णाला जीव लावला, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, आता कृष्णाच तिचा आधार आहे, आणि कृष्णाला तरी राधम्माशिवाय कोण आहे? पण भाऊ, कृष्णाला माहिती आहे सगळं? माहीत आहे त्याला, साळत घातला होता ना, तेव्हा नाव लावलं होतं। खरंच या जगात आजही अशी नाती, अशी माणसं आहेत खरंच वाटत नाही। राधम्माला तर पाहिलंय, खूप मायाळू बाई आहेस तशी। मग आता कृष्णाला भेटायची उत्सुकता आहे। कृष्ण तसं लय चांगलं पोर आहे, मला असं वाटतं की तुझा लय चांगला दोष होईल तो। भाऊ, मी तुम्हाला भेटलो कारण मला तमाशा द्यायचं होतं म्हणून, पण तुम्ही माझी भेट राधम्माशी घालून दिली। तमाशा द्यायचं म्हणून राधम्माशी भेट, मला काही कळलं नाही। अरे पोरा, राधम्माला आज मी 15-20 वर्षापासून ओळखतोय, काय जिद्दीची बाई आहे ती, काय स्वप्न आहे तिचं, सगळं मला माहीत आहे। हा तुझ्यासारखा कलावंत बघून उचल खाल्ली
तर तुझं भलं होईल आणि तिचंही काम होईल. हा कृष्णा कधी येईल? येईलच की, उद्या परवा. गावाकडे गेलाय शेतीवाडी बघा. राधम्माची शेतीवाडी? अर शेतीवाडी हाय, घर हाय, गडी माणसं हाय ती, आणि कृष्णासारखा ताकदवान पोरगा हाय. अरे कृष्णाची तुझी जोडी जमल की? माझं जमल नाही ते. अरे जमल जमल काय म्हणतोयस, आता मुंबईत तमाशाच्या मार्गावर लागलाच बघतो. तुझा मित्र श्रीधर. प्रिय प्रभाकर, सप्रेम नमस्कार. प्रभाकर, तुला कळलंच असेल मी घरातून बाहेर पडलो. गावात लोकात माझ्या घर सोडण्याची चर्चा झालीच असेल. आमच्या घरी तर बाबांनी घर डोक्यावर घेतलं असेल. मला वाईट वाटतं ती आईच. मी तिला काहीही न सांगता न भेटता घरातून निघून आलो. त्या बिचारीने रडून रडून मिळाल्यावर माझ्या आईला भेटून सांग. माझी काळजी करू नकोस, मी सुखरूप आहे. माझ्या वतीने तिला धीर दे. तुला जेव्हा कळलं तेव्हा तुला काय वाटलं? मी कुठे कशासाठी गेलो? मी तमाशात जाणार असं मी घरात सांगताच घरात वादळ उठलं. वडील संतापले आणि रात्री मी माझ्याशी निर्णय घेतला आणि घर सोडलं. मुंबई गाठली. भाऊ चांदेंच्या पत्त्यावर गेलो. तिथे भाऊंची भेट झाली. भाऊमुळे मला तमाशात प्रवेश मिळाला. या पत्त्यावर मला पत्र पाठव. पत्राच्या उत्तराची वाट पाहतो. तुझा मित्र श्रीधर. चला म्हणजे आपला पठ्ठ्या मुंबईला पोचला तर. वा हो श्रीकांत दादा. अरे प्रभाकर, काय बोलतोय, कसा आहेस? काय तुम्हाला श्रीधरचा काही ठाऊ ठिकाणा कळला का? अरे कुठं काय गेलाय काय कळलं नाही बघ. त्याचा पत्त्या नाही की साधा निरोप बी नाही बघ त्याचा. नाही, सकाळी मी तुमच्या घरी आलो होतो पण घरी कोणीच नव्हतं. हा आमची जरा आईला डॉक्टरकडे घेऊन गेली होती. अयो काय झालं? काय नाही, आमच्या म्हाताऱ्यानं दसका घेतलाय. श्रीधर घर सोडून गेल्याचा म्हणून हिला म्हणलं की जा बाबा तिला घेऊन जा डॉक्टरकडे आणि सुई देऊन आण. आईनं एवढा धसका घेणं म्हणजे? अरे काय, आमचा श्रीधरवर म्हातारीचा लय जीव बघ. हा आता घरात सगळ्यात लहान ना म्हणून खूप लाडका बघ. आणि तिचा विचार न करता येऊ घरातून निघून गेला. आता त्याचा कुठं ठाव ठिकाणा कळलं असता खुशाली कळली असती तर आमची म्हातारी जरा सावरली असती. काय माहित कुठे गेलाय तो श्रीकांत दादा. हा त्यासाठीच मी तुमच्या घरी आलो होतो आईला भेटायला. अरे तुला काय श्रीधरचा ठाव ठिकाणा कळला का? श्रीकांत दादा, श्रीधरचं पत्र आलंय मला. काय सांगतो? आईला माझी खुशाली कळव असं लिहिलंय त्यानं. तो सुखरूप आहे. अरे पण कुठून आलंय पत्र, कुठे आहे तो? तो मुंबईला सुखरूप पोहोचलाय. मुंबईला? आता मुंबईला कशाला गेला? आता श्रीकांत दादा तुमच्यापासून काय लपवायचं? श्रीधर तमाशासाठी